तुम्ही सगळे तुमच्या स्वतःच्या हनीमूनच्या रात्री आठवून बघा, तर ते फुलाच्या पाकळ्या आणि फुलाचे काटे यात भेद करत नाहीत. हो, आणि ते टोचतात, मग त्यातून आपण जे आवाज काढतो ते ऐकून दाराबाहेर थांबलेल्या मित्रांना वाटतं की वी आर हॅव्हिंग अ ग्रेट नाईट. हा भूषण आपल्या एक्स गर्लफ्रेंडचं नाव घेतो आणि सगळा गुंता सुरू होतो. आमची सखी क्रूर आहे, ती हे नेटफ्लिक्सच्या सिरीज वगैरे बघते ना, घाण, गेम ऑफ थ्रोन्स वगैरे, मॉर्बिड. तर ती म्हणाली मिठाचं पाणी घेऊन ये, त्या आपण आळ्या टाकूया आणि त्या कशा मरतात ते बघूया. मिठी मारल्यावर वामनहरी पेठे काकांना मिठी मारली असं वाटतं. सुरतचे फारच सुंदर विचार आहेत, किंवा सुरतच्या मनामध्ये लग्नाबद्दल बरंच काही बोलायचं आहे. सो ओव्हर टू यू. नाही, एकतर आपण काही वेळासाठी विसरून जाऊया, मी जावई आणि तू सासूबाई आहेस. नाही, कारण सतत मला माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली असं वाटू नये. सतत एक आय टी सेलचा माणूस बसला आहे, मी कधी काय चुकीचं बोलतो आणि मला ट्रोल करतात असं वाटायला नको. सो तुम्ही फिल्ममध्ये पाहिलं असेल की लग्नाच्या पहिल्याच रात्री नाजूक क्षणी हा भूषण आपल्या एक्स गर्लफ्रेंडचं नाव घेतो आणि सगळा गुंता सुरू होतो. पण मला जेन्युअनली वाटतं की हे फक्त सिनेमात घडू शकतं. खऱ्या आयुष्यात हनीमून ही गोष्ट आता मी स्वतः अनुभवली आहे, याची देही, याची डोळा. आणि मला असं वाटतं की त्या नाजूक क्षणापर्यंत आपण पोचतच, म्हणजे सिरियसली आपण पोचत नाही. तुम्ही सगळे तुमच्या स्वतःच्या हनीमूनच्या रात्री आठवून बघा. नाही, म्हणजे अडथळ्यांची शर्यत असते, नाही स्वप्ने. ॲक्च्युली अडथळ्यांची शर्यत असते. आणि कोणी या प्रथा सुरू केल्यात? फुलं, एवढी फुलं का असतात त्या बेडवर? दिवसभर किती फुलात असतो आपण? हा, झेंडूची फुलं, त्यानंतर फुलांच्या माळा घालतो, परत त्या स्वच्छ पांढऱ्या बेडवर त्या पाकळ्या का असतात? बरं, ते जे फुलवाले असतात त्यांना दिवसात लग्नाच्या 25 ऑर्डर्स असतात, तर ते फुलाच्या पाकळ्या आणि फुलाचे काटे यात भेद करत नाहीत. हो, आणि ते टोचतात, मग त्यातून आपण जे आवाज काढतो ते ऐकून दाराबाहेर थांबलेल्या मित्रांना वाटतं की वी आर हॅव्हिंग अ ग्रेट नाईट. ते ओरखडे वेगळे असतात, गुलाबाच्या काठ्याचे असतात. का असतात एवढी? बरं, त्या झेंडूच्या माळांमध्ये आळ्या असतात. आळ्या? आपल्या अंगात काय कमी किडे वळवळत असतात का त्यावेळी की अजून आळ्या? बरं, तुम्हाला असं वाटेल, नाही तुला जेन्युअनली असं वाटेल की त्या आळ्या बघून आपली बायको किंचाळेल आणि आपल्याला अशी मिठी मारेल आणि श्वास आपले वाढ, असं काही होत नाही. कारण आजकाल मुली त्यांना एकतर OCD असतो किंवा त्या एन्व्हायरमेंटलिस्ट असतात. सिरियसली, त्यांना OCD असेल तर त्या आळ्या साफ कराव्याच लागतात, पण त्यानंतर तीनदा पेस्ट कंट्रोल केल्याशिवाय त्या पुढ्या त्या रूममध्ये सुद्धा पाऊल ठेवत नाहीत. हनीमून वगैरे खूप पुढची गोष्ट आहे, पर त्या एन्व्हायरमेंटलिस्ट असले तर तुम्ही मेलातच. कारण प्रत्येक आळीला कुठली इजा न पोचवता त्या रात्रभर आळ्या अशा बाहेर जाऊन सोडाव्या लागतात. आमची सखी क्रूर आहे, ती हे नेटफ्लिक्सच्या सिरीज वगैरे बघते ना, घाण, गेम ऑफ थ्रोन्स वगैरे, मॉर्बिड. तर ती म्हणाली मिठाचं पाणी घेऊन ये, त्या आपण आळ्या टाकूया आणि त्या कशा मरतात ते बघूया. खरंच ती दिसायला अशी सालस आहे, हिला विचार ना. बरं, दुसरा अडथळा असतो दागिने. अरे कशासाठी एवढे दागिने? पायाच्या बोटापासनं केसापर्यंत एवढे दागिने? बरं, आपल्याला माहीत असतं ना, म्हणजे हे दागिने काढले की आपली बायको जेवढी सुंदर किंवा ऑर्डिनरी जे काय दिसते, म्हणजे प्रत्येक ती तशी दिसते, आपल्याला माहीत असतं ना. कारण मिठी मारल्यावर वामनहरी पेठे काकांना मिठी मारली असं वाटतं. कानात काही कुजबूज करायला गेलो बायकोच्या, तर दाजी काका गाडगिळ्यांना आता वयामुळे ऐकू येत नाही, कारण त्यांची 92 वर्षाची अविरत परंपरा आहे. तर त्यामुळे कानात जाऊन जोरात बोलायला लागतंय असं वाटतं. बरं, त्या मैत्रिणी ज्या असतात
ज्या आपल्या बायकांच्या परकराच्या गाठी बांधून देतात त्या कुठला राग काढत असतात? त्यांना आपण सांगूया का या गाठी घट्ट बांधल्या म्हणजे आमच्या लग्नाच्या गाठी टिकतील असं नाहीये. या गाठी सैल बांधता येतात आणि मगच लग्नाच्या गाठी टिकतील, नाही का? इजंट इट? बर हे सगळं करून सुद्धा काही करता येईल याची गॅरंटी नाही आहे लग्नाच्या पहिल्या रात्री. कारण आपली जी लग्न असतात, मला असं वाटतं लग्नाच्या रात्री आपल्याकडे तरी नवरा बायकोंनी फक्त दोनच अवयवांवर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. बरं का हरीश? दोन अवयव. नाही, तुला जे वाटत ते दोन अवयव नाही आहेत. तुला जे अवयव वाटत आहेत ना, त्याच्या थोडस वर आणि त्याच्या थोड्याशा खाली पण काही अवयव आहेत, त्याविषयी बोलतोय मी. तर तुला जे वाटतंय त्याच्या थोड्याशा वर म्हणजे गालांविषयी मी बोलतोय आणि थोडस खाली म्हणजे पायांविषयी. कारण काय आहे की आपण आपल्या नातेवाईकांना रॅन्डम नातेवाईकांबरोबर फोटो काढून हसून हसून आपले गाल आणि रॅन्डम विधी करून आपले पाय एवढे दुखत असतात की मला असं वाटतं की आपण एकमेकांना त्याच्यावर मसाज द्यावा. किमान माझ्या लग्नाच्या रात्री तरी मी आणि सखीन एवढेच अवयव होत आपले. बर, वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे अनुभव आहेत बर का इथे हनीमून विषयी. एक प्रथा असते दूध. दूध का असतं? आपली दुधाची असोसिएशन किती वेगळी आहेत. आता बायको दूध पाजून भांग पाडून सकाळी बसकडे शाळेच्या बसकडे सोडायला येईल असं वाटतं. बर रुची, तुला आठवते का रुची दुधाचा ग्लास घेऊन आली अंकितकडे त्यांच्या लग्नाच्या पहिल्या रात्री. अंकितने घोट घेतला आणि म्हणाला, बेबी बेबी इसमें दो स्कूप प्रोटीन पडत आहे. अरे अंकित, ग्लासात असलेली प्रत्येक पांढरी गोष्ट प्रोटीन शेक नसते रे बाबा. हरीश दुधाड्यांचं वेगळं आहे, ते बहुरूपी आहेत, ते बहिर्जी नाही घेत. ते म्हणाले बायकोला इम्प्रेस करतो ऍक्टिंगने, ते कडक लक्ष्मी बनून गेले. बायको आधी घाबरली, नंतर त्याच चापकाने फोडून काढला. सकाळी मित्र चिडवत होते, वाईल्ड नाईट आहे, वाईल्ड नाईट. नितीन वैद्य आहेत का? नितीन वैद्य कुठे आहेत मॅडम? ते खर्च घालत बसले होते का? नितीन वैद्य आमचे प्रोड्युसर आहेत. हां, ते खर्च घालत बसले असतील. एनिवे, तर मुद्दा असा आहे मंडळी या सगळ्या मागचा की बरं सिद्धार्थ मेनन आलाय का? त्यांचं बरं असतं, ते मल्लू लुंगी बिंगी ना, त्यांचं सोपं जातं सगळं. बा दिग्पाल तू काय केलं होतंस रे? दिग्पालच्या बाबतीत मला असं वाटतं असं झालं असेल ना की सहसा पुरुष काय करतात की ते प्रामाणिक व्हायला जातात. ते म्हणतात आपण सगळं सांगून टाकूया आपला इतिहास, तर ते आपल्या इतिहासातले पराक्रम सांगतात. दिग्पाल महाराष्ट्राच्या इतिहासाचे पराक्रम सांगत बसला. बायको अजून वाढ बघते हा सर, वीर रसातून कधी शृंगार रसात येत आहे या आता आज. सो अशी हनीमून आणि मजा. पॉइंट एवढाच आहे की असा काय आहे पॉइंट माझा, एवढाच गोंधळ आहे. आणि सगळ्या गोष्टी सांगितलेल्या. हा म्हणजे असा हनीमून. तर हे जे मी जे खूप हसा असे विनोद जे मी आधी सांगितलं होतं ते हे विनोद होते, त्यामुळे आता टाळ्या वाजवू शकतो.